हेडलाइन्स चे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी। जालन्यात धनगर समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक करत वाहनांची तोडफोड, 10 जणांवर गुन्हा दाखल, विशेष पोलीस महानिरीक्षकांची माहिती। जालन्यात धनगर आंदोलक आक्रमक, निवेदन देण्यासाठी आले असता आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयातील गाडीची तोडफोड। जालन्यात निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी खाली न आल्याने तोडफोड झाल्याचा आरोप, तर गैरसमजातून प्रकार घडला, जिल्हाधिकारी श्री कृष्ण पांचाळ यांची प्रतिक्रिया। जालना जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांची दखल घेतली नाही, गोपीचंद पडळकरांचा आरोप, तर आंदोलकांना शांततेत आंदोलन पार पाडण्याचं आवाहन। जालन्याच्या अंबडमधील शिरढोण गावातून आमदारांना पिटाळलं, शिरढोणमध्ये भाजप आमदार नारायण कुचेंना गावकऱ्यांनी प्रवेश नाकारला। भुजबळांवर गुन्हा का नाही नोंदवत, सरकार दंगली भडकवायच्या आहेत का सरकारला, जरागेंचा सरकारला सवाल। उद्याच्या कॅबिनेटमध्ये भुजबळांच्या वक्तव्यावर चर्चा होणार, मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती। मराठा आरक्षणासाठी उद्या बच्चूकडू मुख्यमंत्र्यांना भेटणार, 26 डिसेंबरच्या आत आरक्षण द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू, बच्चूकडूंचा इशारा। ना पवार, ना फडणवीस, ना अजितदादा, मला कुणी स्क्रिप्ट देत नाही, माझं स्क्रिप्ट शाहू फुले आंबेडकरांचं, भुजबळांचं रोहित पवारांना प्रत्युत्तर। तुम्ही कुठल्याही पक्षात असा, पण ओबीसींच्या बाजूनेच बोला, ओबीसींसाठी बोला, वडेट्टीवारांच्या युक्त्यांच्या प्रश्नानंतर भुजबळांचं आवाहन। जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषींची सीआयडीच्या अधीक्षकपदी बदली, जालन्यातील गोळीबार घटनेनंतर निलंबनाची होती मागणी। जालन्यातील एसपींची बदली हे लोकांना मारल्याचं बक्षीस असावं, जरांची टीका, तर लोकांना मारल्याचं नव्हे तर हे सहनशक्तीचं प्रमाणपत्र, भुजबळांचा पलटवार। 25-30 वर्ष वाघ कमळासोबत होता, मात्र आता नाही, शहरातील राजकारणाची वाईल्ड लाईफ फोटोग्राफीच्या लायकीची नाही, जहांगीर आर्ट गॅलरीत उद्घाटनावेळी उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। होता का बोलता, माझ्याकडे आणखी 27 व्हिडिओ, कसिनोवरून राऊतांचा बावनकुळेंना नाव न घेता इशारा, तर खरे मर्द असाल तर एक फोटो आणि एक व्हिडिओ दाखवाच, मोहित कंबोजांचं आव्हान। पूर्ण कलानगर नव्हे, पूर्ण मुंबई साफ करणार, मुंबईतील पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटाला टोला। मुख्यमंत्र्यांचं कलानगरवर विशेष प्रेम, राऊतांचा टोला, तर कलानगरमध्ये काँग्रेसरूपी घाण, ती साफ करण्याचं मुख्यमंत्र्यांचं काम, शिरसाटांचं प्रत्युत्तर। सेना आमदार अपात्रतेवर उद्या सकाळी 11:30 वाजता पुन्हा सुनावणी, उद्यापासून 3 दिवस सलग सुनावणी होणार। अमरावतीच्या रिद्धपुरातील शिवरायांच्या फोटोची विटंबना केल्याची पोस्ट व्हायरल, उद्या व्यापाऱ्यांनी 11 ते 3 वाजेपर्यंत दुकानं बंद ठेवण्याचं खासदार अनिल बोंडे यांचं आवाहन। मराठवाड्याला पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा, उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडीला 8.5 TMC पाणी मिळणार, सुप्रीम कोर्टाकडून हायकोर्टाचा निर्णय कायम। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नी करणार कार्तिकी एकादशीची पूजा, पूजेसाठी मराठा आंदोलक विरोध करणार नाही, 5 कोटी निधी आणि 5 एकर जमीन मराठा भवनसाठी मिळणार। हेडलाइन्स चे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी।